या बातमीपत्राचं प्रायोजक आहे सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक. राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर दोंडायचा न्यायालयात फौजदारी याचिका दाखल. धुळे नंदुरबार मध्यवर्ती बँकच्या वतीनं ATM व्हॅनचं उद्घाटन, सर्व सुविधा पुरविणार. शिंदखेड्यातील अजंदा येथे धोंड्या धोंड्या पाणी द्यायची आर्त हाक. धुळ्यात शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट, प्रशासनाला करण्यात आलं निवेदनाद्वारे जागे. मालेगाव येथे पावसाची संततधार सुरूच, हरणवारी धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना दिला सावधानतेचा इशारा. महापौर कल्पना महाल यांच्या प्रभागात विकास कामे झालीच नाहीत, स्थानिकांचं महापौरांना या संदर्भात निवेदन. राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या तसेच राष्ट्रगीताचा अवमान करणारे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला असून हा राष्ट्रद्रोह असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे होती, परंतु ते सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने त्यांच्यावर कुणीच कारवाई केली नाही, असा आरोप स्वाभिमानी विचार मंचने दोंडायचा येथील न्यायालयात या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 15 ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी राष्ट्रध्वजाला जमिनीवर पाडून अवमान केल्याची व्हिडिओ क्लिप व्हॉट्सअप या सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याची पडताळणी आम्ही केली असल्याचं यावेळी स्वाभिमान विचार मंचच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान दोंडायचा न्यायालयाने हा गुन्हा दाखल करून घेतल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. ठोस पुरावे उपलब्ध असल्यावर काय कारवाई होते हे पाहण्याची आता वेळ आली. दरम्यान दोंडायचा येथील वकिलीचा व्यवसाय करणारे तसेच स्वाभिमानी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ भिका भावसार यांनी राष्ट्रीय पक्ष तसेच सत्ताधारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित अनिलचंद्र शहा यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या कारणावरून दोंडायचा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. दरम्यान राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती या विषयांवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी अनेकदा आपल्या भाषणातून विचार मांडले आहेत. तसेच राष्ट्रध्वजाविषयी एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला जाणीव नसणे अशी गोष्टच नाही, म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हा खटला दोंडायच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. या संदर्भात स्वाभिमानी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ भिका भावसार यांनी सांगितलंय. प्रतिनिधी समाधान ठाकरेसह गणेश शार्दूल, दोंडायचा. यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्ली स्थित त्यांच्या कार्यालयात जे ध्वजारोहण केले त्यावेळी राष्ट्रध्वज फडकवण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रध्वजाला जमिनीवर खाली पाडले आणि त्यानंतर राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक न उचलता पुन्हा दुसऱ्या दोरीने त्याला वर उडले. वास्तविक पाहता राष्ट्रगीताच्या वेळी देखील त्यांनी काळजी घेतली नाही, ते ध्वजस्तंभाला पाठ लावून उभे राष्ट्रगीत म्हणताना पाठ लावून उभे होते आणि त्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना देखील ध्वजासमोर उभं न राहता ध्वजाकडे पाठ केलेली होती. अशा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अपमान करून त्यांनी गंभीर स्वरूपाचा राष्ट्रीय गुन्हा केलेला आहे. वास्तविक पाहता ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणच्या सरकारने, पोलीस यंत्रणेने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु ते सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने त्यांच्याविरुद्ध कुठल्याही सरकारी माध्यमांनी म्हणा किंवा यंत्रणेने म्हणा कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. शेवटी राष्ट्रध्वजाचा अपमान झाला ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि माझ्या निदर्शनास आल्यानंतर हे अगदी गंभीर स्वरूपाचा राष्ट्रीय गुन्हा असल्यामुळे, राष्ट्रध्वजाचा अपमान असल्यामुळे
आमच्या स्वाभिमान विचार मंचाने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच नाबार्डच्या सहकार्याने ATM व्हॅनचे उद्घाटन धुळ्यात करण्यात आलं. यावेळी नाबार्डचे प्रमुख अधिकारी विवेक पाटील उपस्थित होते. दरम्यान या ATM व्हॅनमध्ये कॅश काउंटर तसेच पैसे काढण्याची सोय असून या ATM व्हॅनमध्ये LED लावण्यात आला आहे. नाबार्डच्या विविध योजनांविषयी या LED वर माहिती उपलब्ध होणार आहे. आदिवासी पाड्यांवर दर आठवड्यातून एकदा बाजाराच्या दिवशी सदर ATM व्हॅन जाणार असून तेथील ग्रामस्थांना याद्वारे सर्व व्यवहार सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल, धुळे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमार्फत नाबार्डच्या सहकार्याने आपल्या जिल्ह्याचे नाबार्डचे जे DDM साहेब आहेत विवेक पाटील सर इथं हजर आहेत, तर नाबार्डच्या सहकार्याने आपण ATM मोबाईल व्हॅन याचं उद्घाटन केलेलं आहे. या व्हॅनमध्ये ATM सुद्धा आहे, या व्हॅनमध्ये कॅश काउंटर पण आहे, ब्रँच पण आहे, आणि याच व्हॅनमध्ये एक LED TV बसवलेला आहे. त्याच्या माध्यमातून शासनाच्या व नाबार्डच्या विविध ज्या योजना आहेत याचा आपण गावोगावी प्रचार आणि प्रसिद्धी करणार आहोत. ज्या खेडेगावात आहे, ज्या आदिवासी पाडे आहे की ज्या ठिकाणी बँकिंगची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी दर आठवडे बाजाराला किंवा त्या गावाला ही बँक आपली व्हेकल जाईल आणि त्या तिथल्या लोकांना तिथं सेवेची संधी देईल आणि त्यांना त्या प्रकारे सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध होतील. MSEB बिलची सेवा असेल, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD आणि प्लस त्यांना ATM मधनं केव्हाही पैसे काढता येतील. घरपोच ATM आपल्या दारी, ATM हा ग्राहकाच्या दारी या क्षेत्राखाली हे उपस्थित केलेलं आहे. आपण शिंदखेडा तालुक्यातील अजंदा येथे पावसाच्या पाण्याची विनंती करण्यासाठी तसेच वरुण राजाला खुश करण्यासाठी धोंड्या धोंड्या पाणी दे अशी मागणी करण्यात आली. यावेळी गावभर डोक्यावर पाण्याचे भरलेले भांडे घेऊन फिरण्यात आले. पावसाची चातक पक्षी जशी वाट पाहतो तशी सध्या शेतकऱ्यांची दैना झालेली आहे. शेतकऱ्यांना सध्या आपल्या पिकांची काळजी लागली आहे, कारण शेतकऱ्यांनी खर्च करून कर्ज डोक्यावर घेऊन आपल्या शेतात पिकांची पेरणी केली आहे. मात्र पावसाने त्याकडे पाठ फिरवल्याने वरुण राजाला खुश करण्यासाठी धोंड्या धोंड्या पाणी दे अशी साद अजंदा ग्रामस्थांनी घातली आहे. प्रतिनिधी निलेश परदेशी सह गणेश शार्दूल, अजंदा. डॉक्टर सुहास सोनोने यांचे क्लिअर विजन लेसिक सेंटर, सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल व लेसर सेंटर, आग्रा रोड ITI ग्राउंड शेजारी महाजन हायस्कूल समोर देवपूर धुळे, हेल्प लाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 02562 75 000 00 02 73 014, हेल्पलाईन नंबर आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लिहून घ्या. हेल्पलाईन नंबर 86001 85959, फोन नंबर 02562 75 000 00 02 73 014. आजच या भव्य दालनाला भेट द्या आणि खरेदीचा मनसोक्त आनंद घ्या. आमचा पत्ता: रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, 5 कंदील चौक, आग्रा रोड, धुळे. संपर्क: 94-23-51-61-60, 70-83-90-38-18. जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है, इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मन चाह वशीकरण बेमुट करने के, इसके अलावा नौकरी, प्रमोशन, घर में कलेश, जमीन जायदाद का झगड़ा, शादी में देरी या मनचाही शादी, पति पत्नी व सास बहू में अनबन, संतान दुख, सौतन से व दुश्मन से तुरंत छुटकारा, कर्ज मुक्ति आदि, हर समस्या का समाधान 101% सुखमय करण्यासाठी आमच्या सुटके सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले मौल्यवान वस्तूंची काळजी सोडा. त्यासाठी आमचा पत्ता लक्षात असू द्या: सुटके सेंटर, आग्रा रोड, सराफ बाजार, बाफना लोह भंडारच्या समोर, धुळे. मोबाईल क्रमांक 94-051-70-895.
9370459 2485. स्वप्ना लर्निंग एंड थेरेपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन प्रोप्रायटर सौ पूनम पाटिल स्पेशल एजुकेटर एंड चाइल्ड काउंसलर प्लॉट नंबर 13 और स्वप्न प्रोफेसर कॉलनी देवपुर धुड़े मोबाइल क्रमांक 75 88 51 85 03 94 034 88 088. सप्तशृंगी मंगल कार्यालय सूरत बायपास हाईवे टोल नाक्याजवळ धुळे भटूलाल प्रजापत 94 22 78 74 45 गोटूलाल प्रजापत 94 230 31 250 मदनलाल प्रजापत 94 215 30 648. उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक विजया बिझनेस हाऊस वाडी भोकर रोड शालिमार हेल्थ क्लब समोर देवपूर धुळे मोबाईल नंबर 77 980 77 222. 2 महिन्यांपासून पावसाळा सुरू झालाय, मात्र धुळे जिल्ह्यात 50% पाऊस कमी झाला असून शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना त्याचा सामना करावा लागणार आहे. सध्या पिकांची वाढ खुंटल्याने येणाऱ्या काळात उत्पन्नात 60-70% घट होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांना गुरांसाठी चाऱ्याची तसेच आणेवारी 25 पैशांच्या आत लावण्याची यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आलं. यावेळी धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकमसह गणेश शार्दूल धुळे. धुळे तालुका मराठी पत्रकार संघ धुळे, मी अध्यक्ष रोहिदास साके, आम्ही सर्व आमचे कार्यकारी मंडळात सदस्य व सभासद आम्ही धुळे तालुक्यात आज भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे पिकांची परिस्थिती फार वाईट दिसते. आज जरी पाऊस आला तरी आज पिकांची वाढ खुंटलेली आहे, त्यामुळे उत्पन्नात 70-75% घट येऊ शकते. म्हणून आज आम्ही धुळे जिल्हा अधिकारी यांना तालुका धुळे तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने निवेदन देतोय. धुळे तालुक्यात शेतकऱ्यांना गुरांसाठी चारा हो, गुरांना पाण्यासाठी सोय करावी, तसेच धुळे तालुक्यातील आणेवारी 25-30 पैशाची आत लावावी, तसेच पिण्याच्या पाण्याची काही धुळे तालुक्यात काही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, तसेच पुढेही बऱ्याच आणखी जास्त गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल. म्हणून आजच या परिस्थितीचा विचार करून नियोजन जिल्हाधिकारी साहेब यांनी करावे व विविध योजनांचा लाभ धुळे तालुक्यातील ग्रामीण जनतेला मिळावा असे आम्ही निवेदनाद्वारे जाहीर करतो. काल संध्याकाळपासून मालेगाव शहरासह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे हरणभारी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याकारणाने या धरणातून 6000 क्युसेक पाणी मोसम नदीच्या पात्रात सोडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धुळे शहरातील गल्ली नंबर 4, 5 आणि 6 यामध्ये विकास कामे झाली असून मात्र गल्ली नंबर 7 मध्ये कोणतेही विकास काम झाले नसल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. या संदर्भात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनी महापौर कल्पना महाले यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनात पाण्याचा प्रश्न, भूमिगत गटारी, रस्ते यासह विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान महापौर कल्पना महाले याच प्रभागातून निवडून आले असून या प्रभागातच दुर्लक्ष कसे या संदर्भात नागरिकांनी प्रश्न विचारला. प्रतिनिधी सुनील निकम सह गणेश शार्दूल धुळे. मेरा नाम नूर मोहम्मद अंसारी है और मैं 7वीं गली ताशा गली नंबर 7 मोमिनपुरा का रहवासी हूँ. हमारे यहाँ जो 2 माला की बिल्डिंग बनी है और तो जिनके घर टूटे उनको घर अभी तक मिले नहीं है, इस वजह से हम महापौर साहिबा को लेटर दिए, निवेदन दिए. मेरा नाम मोहम्मद जकीर हुसैन मल्लिक है, मैं रहवासी गली नंबर 7 मोमिन मस्जिद के पास. वहाँ पे हम लोग बहुत सालों से जो रह रहे हैं आजू बाजू जो 6वीं गली 5वीं गली 7वीं गली का वो साइड का सब काम हो चुका है. हमारा जो 7वीं गली का जो बोल है सुल्तानिया चौक से अपना ये मोमिन मस्जिद पास का कुछ काम नहीं हुआ, ना नल का हुआ, ना संडास का हुआ, ना
अपना रोड का हुआ है ना नाली का हुआ है, वो हिसाब से हम वहाँ मैडम महापौर मैडम के पास निवेदन देने आए कि भाई हमारा काम हो जाए। निवेदन किया इसके लिए कि भाई हमारा काम हो जाए, क्यों हर जगह काम हो चुका है, सिर्फ हमारा ये जगह छोड़ दिया गया है, भाई काम नहीं हुआ है। या बातमीपत्राचं प्रायोजक होतं सुमन डोळ्यांचे हॉस्पिटल, रेलन प्लास्ट अँड क्रॉकरी, स्वप्न लर्निंग अँड थेरपी सेंटर, सप्तशृंगी मंगल कार्यालय, सुटकेस सेंटर, उषा स्किन अँड कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक। राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर दोंडायचा न्यायालयात फौजदारी याचिका दाखल। धुळे नंदुरबार मध्यवर्ती बँकच्या वतीनं ATM व्हॅनचं उद्घाटन, सर्व सुविधा पुरविणार। शिंदखेड्यातील अजंदा येथे धोंड्या पाणी द्यायची आर्त हाक। धुळ्यात शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट, प्रशासनाला करण्यात आलं निवेदनाद्वारे जागे। मालेगाव येथे पावसाची संततधार सुरूच, हरणबारी धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना दिला सावधानतेचा इशारा। महापौर कल्पना महालेंच्या प्रभागात विकास कामे झालीच नाहीत, स्थानिकांचं महापौरांना या संदर्भात निवेदन।